ज्यांच्याबद्दल वक्तव्य करतात त्यांच्याबद्दल बोलण्याची वक्तव्य करण्याची योग्यता तरी आहे का? काही कुणी बोल बघत नाही, उचलली जीभ लावली टाळ्याला। दोन्ही बाजूचं चुकतंय। मी असं म्हणणार नाही की एकाच बाजूची चूक आहे, दोन्ही बाजूची चूक आहे। टाळी एका हाताने वाजत नाही। मला आपल्याला एका गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे की सध्याच्या काळामध्ये आपल्या राज्यामध्ये, आता बघा 12 मार्चलाच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची जन्मदिवस जयंती आपण साजरी केली। हे साजरी करत असताना चव्हाण साहेबांनी आपल्याला त्या काळामध्ये काय सांगितलं की महाराष्ट्रामध्ये समाजकारण राजकारण करत असताना सुसंस्कृतपणा हा अंगीकारला पाहिजे। काही जण सत्तेमध्ये येणार, काही जण विरोधी पक्षामध्ये राहणार, एकमेकाच्याबद्दल आकस नाही ठेवला पाहिजे। एकमेकाच्याबद्दल आपल्या हातामध्ये असणाऱ्या यंत्रणांचा वापर राजकीय भूमिकेतनं एकमेकाला संपवण्याच्या करता कधी आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला नव्हता। परंतु पुणेकरांनो, अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो अनेकदा कोण काय वक्तव्य करतं, कुणाच्याबद्दल अशी वक्तव्य करतात, ज्यांच्याबद्दल वक्तव्य करतात त्यांच्याबद्दल बोलण्याची वक्तव्य करण्याची योग्यता तरी आहे का? काही कुणी बोल बघत नाही, उचलली जीभ लावली टाळ्याला, आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजूचं चुकतं आहे। मी असं म्हणणार नाही की एकाच बाजूची चूक आहे, दोन्ही बाजूची चूक आहे। टाळी एका हाताने वाजत नाही, ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या। आणि लोकांना पण हे आवडत नाही। लोकांना विकासाच्या बाबतीमध्ये कसं आपल्याला कोण मदत करणार आहे ह्याबद्दल ते लक्ष देतात। आज कोरोनाच्यामुळं अनेकांच्या नोकऱ्या गेल्या। 2 वर्षाच्या कोरोनाच्या काळामध्ये अनेकांचे छोटे मोठे व्यवसाय बंद पडलेले, काहींची दुकानं पूर्वीसारखी चालत नाही आहेत। लोकांचे विचार करण्याची पद्धत आता त्यांना बदलावी लागणार आहे। आता आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुष्यबळ विकास कार्यक्रमाला जास्तीचा वेळ, जास्तीचा आपल्याला मदत करावी लागणार आहे, निधी द्यावा लागणार आहे।